सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील तळीरामांची प्रतीक्षा एकदाची संपली आहे शहर जिल्ह्यातील वाईन शॉपी बियर शॉपी आता सुरू करण्यात येत आहे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून देशातील तळीरामांची घालमेल सुरू होती तीन मे नंतर केंद्र सरकारनं काही प्रमाणामध्ये शिथिलता आणली आणि त्यानंतर देशातील काही राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रात ही दारूची दुकानं सुरू करण्यात आली परंतु सोलापुरातील परिस्थिती पाहता प्रशासनानं शहर आणि जिल्ह्यात ग्रामीण भागात दारूची दुकाने सुरू न करण्याचा निर्णय घेतला होता मात्र आता शहर जिल्ह्यातील वाईन शॉप आणि बियर शॉपी सुरू करण्यात येणार असल्याची चिन्ह दिसत आहेत तसे संकेत दारू दुकाने आणि बियर शॉपीच्या मालकांना देण्यात आले आहेत सोलापुरातील दारू दुकानांनी आता तयारीही सुरू केली आहे अनेक वाईन शॉप समोर मंडप मारण्यात येत आहे बॅरिगेटिंग करून मार्किंग ही करण्यात येत आहे तब्बल पावणे दोन महिन्यानंतर दारू मिळणार असल्यानं मोठी गर्दी होण्याची चिन्ह आहेत त्यासाठी दुकान मालकांनी आणि पोलिसांनी अगोदर पासूनच तयारी सुरू केल्याचं दिसत आहे दारूची दुकानं उघडण्यात येणार असल्यानं तळीरामांचा जीव भांड्यात पडला आहे संपूर्ण देश बंद असल्यानं अर्थव्यवस्था कोलमडली आहे दारूमधून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो त्यामुळं महसूल वाढीसाठी दारूची दुकानं उघडण्याशिवाय शासनासमोर पर्याय उरलेला नाही